शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील राजकीय संघर्ष वाढलाय. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप करतारोप करताना पाहायला मिळत आहे. परंतु या दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे परभणी लोकसभेचे खासदार आणि ठाकरेंचे निष्ठावंत असणाऱ्या संजय जाधव यांनी धक्कादायक खुलासा केलाय. त्यांच्या म्हणण्यानुसार शिंदे गटातील नेते आजही त्यांच्या संपर्कात आहेत आणि फोन करून भेटायचं असं म्हणतायत. त्यांच्या या वक्तव्यानं आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. पंढरपूरच्या वारी दरम्यान माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर जाधव काय म्हणाले पाहूयात. जुन्या सहकाऱ्यांचे आजही फोन येतात. मित्रत्व आहे, आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केले. संजय राठोड, दादा भुसे, गुलाबराव पाटील असतील, आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील राहिले. दोन दिवसांपूर्वी फलटणला असताना संदीपान भुमरेंचा मला फोन आला होता. ते मला म्हणतात आम्हाला भेटायचे, असा खुलासा जाधव यांनी केला. एवढंच नाही, पक्ष सोडून गेलेल्यांच्या मनात एक अपराधीपणाची भावना आहे. पण सगळ्या देशानं पाहिले नेमकी काय उलाढाल झाली. गेलेले सगळे वेगवेगळी कारणं सांगतात. आमची कामं होत नव्हती, पण सगळ्यांना माहिती आहे की हे 40 लोक कशामुळे तिकडे गेले. ईडी सीबीआयच्या भीतीने काही गेले, कुणी खोक्याच्या आमिषानं गेलं, कुणी मंत्रिपदाच्या आमिषानं गेलं, काही ना काही कारण सांगून सगळ्यांनी वेगळी चूल मांडली, असा थेट वार त्यांनी शिंदे गटातल्या नेत्यांवर केला. आता जाधव यांच्या या वक्तव्याचे पडसाद राजकीय वर्तुळात पडणार एवढं मात्र नक्की. परंतु यावर आता शिंदे गटातले नेते काय उत्तर देणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार.